एकदा स्वागत। ग्रामपंचायतीचे निकाल हळूहळू हाती येऊ लागलेले आहेत आणि आतापर्यंतचे चित्र पाहता राज्यभरात अजित पवार गटाचं वर्चस्व दिसतंय। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातही अजित पवार गटानं आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे। करमाळा तालुक्यातील गोंडारे आणि रामवाडी या दोन ठिकाणी आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटाचे सरपंच विजयी झालेले आहेत, त्यामुळे अर्थातच या ग्रामपंचायतीवरती वर्चस्व आहे ते अजित पवार यांच्या गटाचं। तर सोलापूरमधल्या दुधनी ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचं पॅनल विजयी झाले। दक्षिण सोलापुरातली दोड्डी ग्रामपंचायत ही काँग्रेसकडे गेलेली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या दुधनी ग्रामपंचायतीत काँग्रेसचं पॅनल विजयी होते। 7-2 निकाल काँग्रेसच्या बाजूने लागलेला आहे, त्यामुळे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टींना हा पहिला झटका मानला जातोय। आणि या बातमीसोबतच वेळ झाली।